व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आत्ता 5वी आणि 8वीची जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली होती, तर त्याचा जो रिझल्ट आहे तो उद्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये डिक्लेअर होणार आहे. तर त्याच्या संदर्भात जे प्रसिद्धीपत्रक आहे तर ते या ठिकाणी पण निघालेलं आहे. तर पहा, विषय आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आत्ता 8वी दिनांक 24 फेब्रुवारी 2019 अंतरिम तात्पुरत्या निकालाच्या प्रसिद्धी निवेदनाबाबत. तर जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी जी 5वी त्याचप्रमाणे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता 8वीचा अंतरिम तात्पुरता निकाल गुरुवार दिनांक 16 मे 2019 रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. आणि त्यासाठीची जी वेबसाईट आहे ती पहा, MSCPune.in व दुसरी आहे पहा MSCScholarshipExam.in. या परिषदेचे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती दुपारी 3 वाजल्यापासून पुढे पाहता येईल. संकेतस्थळावरचा हा जो रिझल्ट आहे त्या ठिकाणी पाहता येणार आहे. जे प्रसिद्धीपत्रक आहे ते या ठिकाणी पहा काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर पहा, या ठिकाणी जे प्रसिद्ध पत्रक आहे ते अंतरिम निकालाबाबतचं आहे. तर पहा, हा जो निकाल आहे तो 3 वाजता पाहता येईल असं या ठिकाणी पहा सांगण्यात आलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यायची आहे त्यांनी या ठिकाणी पहा संबंधित जे शाळांचे लॉग इन आहे त्या लॉग इनमधून 16 मे 2019 ते 27 मे 2019 या कालावधीत ऑनलाईन प्रकार जो अर्ज आहे तो करायचा आहे. आणि गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येकी पेपरकरिता 50 रुपये याप्रमाणे जे शुल्क आहे ते या ठिकाणी पहा ऑनलाईन पेमेंटद्वारे भरायचं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव, अण्णा वडिलांचं नाव, आईचे नाव, शहरे किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये काही दुरुस्ती असतील तर त्या 27/5/2019 संबंधित ज्या शाळांचे लॉग इन आहे त्याच्यामधून ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. आणि त्याद्वारे ते ऑनलाईन अर्ज भरून दुरुस्ती करून घ्यायची आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्या पद्धतीने पाठवल्यास जे अर्ज आहे ते स्वीकारले जाणार नाहीत. आणि विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये सर्व अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. जो अंतरिम निकाल आहे तर त्याच्यामध्ये पहा आपले जे मार्क्स वगैरे आहेत त्या ठिकाणी पहा बघायचे आहेत. कोणाला याच्यामध्ये डाऊट असेल तर त्या संदर्भात या ठिकाणी 16 मेपासून ते 27 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या ठिकाणी पहा 30 दिवसांच्या कालावधीमध्ये जो त्याचा काही निकाल असेल तो या ठिकाणी पहा शाळांच्या लॉग इनला दिसेल. आणि 30 दिवसांच्या नंतर किंवा विहित मुदतीमध्ये ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज जे आहेत ते निकाली काढल्यानंतर जो अंतिम निकाल आहे फायनल रिझल्ट आहे आणि गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट या ठिकाणी पहा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा अशा प्रकारचे प्रसिद्धीपत्रक आहे त्या ठिकाणी पहा आज आलेला आहे. आणि उद्या या ठिकाणी पहा तुम्हाला अंतरिम जो निकाल आहे तो वेबसाईटवरती पाहता येईल. तर पहा अशा प्रकारे जी एक महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण व्हिडिओमधून पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.